तर नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या चॅनलमध्ये। तर आता दिवाळी हा सण जवळ येत आहे, तर दिवाळीच्या फराळाकरिता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम युनिक पद्धतीची ही चकली। ही चकली जी आहे ना, पिवळी मुगाची डाळ असते त्या डाळीपासून बनवलेली आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीची आहे। तुम्ही अशी चकली याआधी कधीच खाल्ली नसेल आणि इतकी खुशखुशीत आणि इतकी क्रिस्पी बनते, खायला खूपच टेस्टी आणि बनवायला खूपच सोपी आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर हे बघा, मी इथे पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी। आता ही पिवळी मुगाची डाळ आहे ना, आपण स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, फुल वॉच केल्यानंतरच तुम्हाला समजेल की ही चकली आपण कशी बनवलेली आहे। तर झाकून ठेवूया आपण 2 तास। तर आपली डाळ भिजत आहे तेव्हापर्यंत आपण हे बघा, मी ते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जेवढी आपण मुगाची डाळ इथे वापरणार आहोत तेवढीच आपल्याला इथे पीठसुद्धा वापरायचं आहे। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कॉटनच्या रुमालमध्ये। हे जे पीठ आहे ना, छान असं बांधून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे घट्ट बांधून घ्यायचं। त्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपण वरण भात वगैरे करण्याकरता जसं कुकरमध्ये पाणी टाकतो आणि खाली प्लेट ठेवतो तसंच, आणि हे कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे कॉटनच्या रुमालमध्ये बांधलेलं तांदळाचं पीठ ठेवायचं। आणि आता 3 ते 4 शिट्या येईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं हे तांदळाचं पीठ। तर हे बघा, तांदळाचं पीठ इथे शिजलेलं आहे, याचा गोळा झालेला आहे। बघा, मी आता तुम्हाला रुमाल काढून दाखवते। हे बघा, या पिठाचा छान असा गोळा झालेला आहे आणि थोडा कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे पिठाचा। तर हे पीठ अशा प्रकारे आपण असं तोडून घ्यायचं, याचं पावडर बनवून घ्यायचं। हे हाताने सहज तुटल्या जातं, मिक्सर वगैरे वापरण्याची गरज नाही आहे। तर जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही हे पावडर जे आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। तर हे बघा, मी छान असं हे पावडर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण हे बघा, आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती ती डाळ छान अशी भिजलेली आहे। आता आपण ही जी डाळ आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आणि ही भिजलेली डाळसुद्धा आपल्याला कुकरमध्येच शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, संपूर्ण डाळ मी आता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता कुकरमध्ये मी ही डाळ शिजवून घेत आहे। खाली थोडं पाणी ठेवायचं, प्लेट ठेवायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की या कुकरच्या भांड्यामध्ये मी जी डाळ ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही आहे, अगदी थोडं पाणी टाकायचं आहे। 2 शिट्ट्या येऊ दिलेल्या आहेत मी आता। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। हे बघा, डाळ छान शिजलेली आहे, एकदम मऊसूत झालेली आहे डाळ। पण डाळीमध्ये शिजताना पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही आहे, अगदी थोडं वापरायचं, म्हणजे 4-5 छोटे चम्मच। तर हे बघा, मी आता तुम्हाला डाळ दाखवते किती छान अशी शिजलेली आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट मऊ शिजलेली आहे डाळ ही। आता आपण ही डाळ ताटामध्ये काढून घेऊया। 2 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजून जाते, संपूर्ण डाळ ताटामध्ये काढून घेऊया। तर आपण भिजत घातली तेव्हा ही डाळ कमी प्रमाणात दिसत होती आणि बघा, शिजल्यानंतर किती जास्त अशी फुललेली आहे आणि खूप जास्त प्रमाण वाटत आहे याचं। तर फुलल्यानंतर जास्तच याचं प्रमाण होऊन जातं। तर हे बघा, आता ही एका ताटात काढून घेतलेली आहे ही मुगाची डाळ। आता ही सुद्धा हाताने छान अशी याचं पीठ करून घ्यायचं। बघा, सहजतेने होतं कारण ही डाळ खूप छान अशी सॉफ्ट शिजलेली आहे। बघा, आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। तर हे बघा, हे जे आपण पावडर तयार केलं होतं ना तांदळाच्या पिठाचं, ते यामध्ये आपण आता टाकूया। आता बाकीचं साहित्य टाकूया। तर मी आता इथे थोडं अद्रक घेत आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या।
आता ह्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक आपण छान असं ठेचून घेऊया. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट करू शकता. तर हे बघा, याची मी पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपण या मिश्रणामध्ये टाकूया. त्यानंतर मी इथे चवीनुसार थोडं मीठ टाकत आहे, अर्धा छोटा चम्मच, थोडीशी हळद. आता आपण इथे तिखट नाही टाकायचं आहे, कारण हिरव्या मिरच्याची पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे. आणि 3 ते 4 छान गरम केलेलं तेल टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकूया 1 छोटा चम्मच ओवा. आता यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता, मी टाकलेली नाही आहेत, पांढरे तीळ. आता थोडं पाणी ॲड करायचं आवश्यकतेनुसार. यामध्ये पाणी खूप जास्त टाकण्याची गरज नाही आहे, कारण आपली डाळ जी आहे शिजलेली आहे छान मऊ, त्यामुळे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. आवश्यकतेनुसार अगदी थोडं किंचितसं पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घ्यायचं. हे बघा, पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे, अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे. आता माझ्याकडे आहे हे बघा, चकलीचा साचा. तुमच्याकडे जोही साचा अवेलेबल असेल तुम्ही तो इथे वापरा. चकलीची प्लेट लावून घ्यायची. आणि ह्या चकल्या आहेत ना एकदम गोल होत नाहीत, कारण हे पीठ जे आहे एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे एकदम गोल चकल्या इथे होत नाहीत, ह्या तुटतात. तर काही हरकत नाही, पण खायला खूपच छान टेस्टी वाटतात या चकल्या. आणि या चकल्या बनवताना जर तुमच्या सुकत असतील ना फारच, तर तुम्ही काय करायचं, थोडं तांदळाचं पीठ यामध्ये टाकून हे पीठ आणखी भिजवून घ्यायचं. ते बघा, गरम तेलामध्ये आपण या चकल्या आता तयार करून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. तर हे बघा, चकल्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत. तर संपूर्ण चकल्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. हे बघा, कलरसुद्धा किती छान आलेला आहेत. आणि खात्रीने सांगते की ही चकली एकदम क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत बनते आणि संपेपर्यंत एकदम क्रिस्पी राहते. हे बघा, आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला इथे एक तोडूनसुद्धा दाखवते की क्रिस्पी झालेली आहेत. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला. आणि नवीन असल्यास प्लीज